ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। जमिनीच्या वादातून शिवीगाळाने दमदाटी करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात जेजुरी पोलीस ठाण्यात तक्रार घेतली जात नसल्याच्या गंभीर आरोपावरून एका वृद्ध महिलेनं चक्क सासवड येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। एकीकडे पुरंदर तालुक्यात प्रस्तावित विमानतळामुळे ठिकठिकाणी शेत जमिनीचे भाव अक्षरशः गगनाला भिडलेत। तातच अनेकांनी केवळ कागदी घोडे नाचवून आपल्या जमिनीतच प्लॉटिंग करत त्याची गुंटेवारी प्रमाणे विक्री देखील जोमात सुरू केली आहे। परंतु प्लॉटिंग केलेल्या जमिनीचेच वाद सद्यस्थितीत उफाळून येऊ लागलेत। तीर्थक्षेत्र जेजुरीतील काही जमिनी आणि इतर मिळकतीचा वाद देखील सध्या न्यायालयात सुरू आहे। परंतु असे असूनही जमिनीच्या वादातून शिवीगाळाने दमदाटी करणाऱ्या येथील भाजप कार्यकर्त्याच्या विरोधात पोलीस मात्र तक्रार घेत नसल्याचा गंभीर आरोपावरून वालेगावच्या मूळ रहिवासी पद्मा मोरेश्वर देशमुख या वृद्ध महिलेसह श्रद्धा अनिल कुलकर्णी यांनी सासवड येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। विठ्ठल पेट्रोल पंप 844 गड, तिथं आमची 25 वर्षापासून वहिवाट आहे आणि सरकारी तिथं आमचा तिथं काम करतो आणि हा सगळा आमचा दावा कोर्टात दाखल आहे सगळं, आणि तरी ते आम्हाला धमकी देत आहेत, आमच्याच क्षेत्रात अतिक्रमण करतायत, पोलिसांकर्वे आम्हाला दमदाटी करतायत, पोलिस आम्हाला अर्वाच्या शिवीगाळ करतायत, तुम्हाला आत टाकू म्हणून धमकी देत आहेत, तुमच्यावर कठोर कारवाई करून म्हणतात। मग आम्ही आता कुठे दाद मागायची? शेवटी आमच्याकडे हे शस्त्र आहे, ते आम्ही आमरण उपोषणाचं शस्त्र वापरलं आहे, कारण आम्ही सामान्य माणसं आहोत, आमच्याकडे पैसा अडका नाही आहे आणि आम्हाला आमचा वारसा हक्क हवाच आहे, तो आहेच आहे ऑलरेडी, पण ते आमच्यावरती दबाव आणतायत। आणि भाजपाचा कार्यकर्ता आहे सचिन पेशवे हा, आणि त्याच्यामुळे तो पोलिसांवर पण दबाव आणते आणि पोलीस आमच्यावर दबाव आणतायत। तर मग आणि त्या जेसीबी बार अंगावरती घालण्याचा प्रयत्न केला आहे, माझ्या हाताला मुकामार लागला आहे, तर मग आम्ही आता काय करायचं अशा प्रसंगी? आणि कोर्ट जो निकाल देईल तो आम्ही मान्य करतो ना, तोपर्यंत पोलिसांनी ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करू नये आणि आम्हाला अर्वाच्या शिवीगाळ दमदाटी लेडीजशी बोलायची सुद्धा त्यांना हे नाही आहे, त्यांना पहिलं प्रशिक्षण ते द्यावं की लेडीजशी कसं बोलावं। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी सिकंदर नदाव, पुरंदर, पुणे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।